शोक सागरा मध्ये टोटल आहे शोक संवित में महासा म्हणजे सगळं सगळं सगळंच काही शोकच आहे दुसरं काहीच नाही आहे म्हणून शेवटचा जो शब्द आहे त्याच्यामध्ये महाशोक अशोक नकोस आणि मग आनंदाचं काय आपण आनंद बाहेरून लागतो नेमकं उलट असत लहानपणाच्या बाबतीत जे असतं त्याच्या नेमकं उलट मोठ्याच्या बाबतीत असत आपण आपल्या अंगावर आनंद लादून घेतो म्हणजे याच्यातून आनंद घेण्याचा प्रयत्न करतो त्याच्यातून आनंद घेण्याचा प्रयत्न करतो आणि थोड्याफार क्षणासाठी फळासाठी किंवा काळासाठी म्हणा आपण आनंद घेण्याचा प्रयत्न करतो आणि थोडाफार आनंद होतो पुन्हा आपण आपली जो स्थायी भाव असतो किंवा आपला जो मनाचा जो कल असतो त्याप्रमाणे पुन्हा आपण चालू असतो त्या संदर्भात म्हणजे आपल्याला प्रयत्नपूर्वक आनंदी व्हावं लागतं सुखी व्हावं लागतं पण तो काही आपण स्थायी व्हावं नसतो नेहमीच टिकत नाही खूप प्रकार करतो आपण सुखी होण्यासाठी आणि सगळे जे काही आहेत गोष्टी सामाजिक त्याला आपण म्हणतो चालतात वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक कार्यक्रम काय ठीक आहे भरपूर असतात ते सगळेच असतात हे आपल्याला सुखी घेण्याचा खाण्यापिण्याचा आनंद कधी बोर झालं गाठलं जातो बोर झालं की आपण चित्रपट बघतो बोर झालं की काहीतरी करतो आपण हा बोर होणं हा आपला भाग असतो आपण नेहमी बोरच असतो म्हणून आमच्या याच्यामध्ये उन्हाळी शिबिरामध्ये माझ्या सांगायला तुमच्या शब्दकोशातून बोर शब्द काढून टाका आपण सारखे बोर होतो लहान मुलं लहान मुले म्हणून आम्ही बोर झालो लहान मुलांना बोर व्हायला काय झालं त्याच्यामुळे आपल्या शब्दकोशामध्ये बोर शब्द असायलाच नको आपण कशालाही बोर होतो काही कारण असतानाही बोर होतो पण इथे श्रीरामकृष्णांचं ते काही लहान नव्हते अगदी इथे नेहमी आनंदी असतात पण मोठे असून सुद्धा श्रीरामकृष्ण आनंदघन मूर्ती आहे मूर्ती म्हणून आनंद त्यांच्याकडे बघितलं की यांना पुष्कळ ठिकाणी आणायला चालले माताजी पण म्हणायच्या मी त्यांना कधी दुःखी बघितलं नाही श्रीरामकृष्णांनी नेहमी आनंदच असायच्या खिन्नता त्यांच्याकडे नव्हती अगदी शेवटी काश्मीरला ते शेवटच्या आधारामध्ये होते गळ्याचा घशाचा भयंकर कॅन्सर झाला होता म्हणजे काही परिसीमा त्यांच्या दुःखाची पण त्यातही काही ते आनंदच असायचे श्रीरामकृष्ण ते डॉक्टर सरकार तुम्ही ते भजन भजन चाललं की भजन भजन करू नका नाही तर तुम्ही लहानपासून तरत डबायला लागला त्या आजारामध्ये अगदी अस्थिपंज झालं तर त्या आजारामध्ये नाही नाही मी असं काही करणार नाही असं काय होणार नाही पण जे भजन सुरू झालं त्या त्याचा भाव पडून बसून गेला यल्लब्वा मन्यते नाधिपं कथः यस्मिन् स्थितो दुःखेन गुरुणापि विचाल्यते अध्यायधर्म श्लोक आहे हा म्हणजे माणसाला हे उपलब्ध झाल्यावर जर लघ्वा हे मिळाल्यानंतर च अपरम लाभ दुसरा कोणताही लाभ म्हणते नाधिकम तथा न अधिकम म्हणते त्याच्या पलीकडे आधी काही असू शकतो लाभ असं त्याला वाटत नाही न म्हणते असं काही लाभ झालेला आहे किती महान लाभ असो त्याच्यासमोर ते तुच्छ आहे की मनाची स्थिती आहे ज्ञानाची स्थिती आहे नाही तर आपलं किती मिळालं तरी आपण मन आपलं नेहमी असंतुष्टच असतो मनाचा स्थायी भाव आहे असंतुष्टता डिस्कंटेन्टमेंट सतत मन असंतुष्ट हे धरणे करून ते धरणे ते धरणे इत्यादी इत्यादी त्याला काही अर्थच नाही आहे कारण असो की कारण नसो आपण नेहमी असंतुष्टच असतो असंतोष म्हणजे म्हणतात ना कंटेन्टमेंट इज अ ग्रेट ट्रेजर संतोषा परमोत्स योगशास्त्रामध्ये कविराने तेच म्हटलंय सगळं काय मिळालं परंतु ज्याला संतोष मिळाला तो शहाचा शाह आहे म्हणजे राजांचा राजा आहे ज्याला संतोष मनामध्ये आहे तो राजाचा राजा राजाला काय सुख मिळणार कोणी सुख त्याला मिळत
संतोष परमं सुखम योग सुख आहे. म्हणजे संतोष जर तुम्हाला साधला तुम्हाला परम सुख मिळेल. मग ही सगळी आणि या सुखामुळे दोन गोष्टी लाभ याच्यापेक्षा दुसरा नाही ही ब्रह्मपद प्राप्तीची स्थिती आहे. आणि दुसरं म्हणजे यस्मिन स्थितोन दुःखेन गुरुणापि न विचारले. या स्थितीमध्ये तुम्ही झाले स्थित झाले यस्मिन स्थितोन दुःखेन याच्यामध्ये गुरुणापि दुःखेन न विचारले. महाभयंकर दुःख झालं तर तुम्ही विचलित होणार नाही. ही अशी स्थिती आहे. आणि आपल्याला श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये सर तुम्हाला आढळून येतो म्हणून वर्णन त्यांनी छान केलं की ते हृदय उसकवणारे उसकवून सोडणारे स्वर्गीय वचनांतून पाहणं करावयास स्वप्न होते. ते मधुर मधुर संकीर्तन ऐकाव्यास मिळणार होते. देवदत्त भरी प्रेम नृत्य अवलोक्यास अवलोकाव्यास आपण डोळ्याची पाळणी करणार. म्हणजे आपलं जे व्यक्तित्व आहे जे मनुष्य शरीर डोळे कान मन हृदय सगळ्या माध्यमातून आपण जगाशी संपर्क करतो. आणि मग आपल्या समोर ज्या गेलेल्या त्या घडणाऱ्या गोष्टी असतात त्या वस्तू असतात त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आपल्या व्यक्तित्वावर होतो आपल्या मनावर शरीरावर डोळ्यांवर कानांवर. पण तेव्हा श्रीरामकृष्ण तिथे आहे त्यांचं सगळं व्यक्तित्व तसं आहे की तुमचं लक्ष व्यक्तीवर असते आपले डोळे तेच बघणार. तुम्ही घ्या रे सुख डोळे डोळे तुम्ही घ्या रे सुख पा उठू वाचे म्हणतो. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठू वाचे गुणा मनात येथे धाव गई राही विठू वाचे पाही अभंग महाराजांचा. म्हणजे मन इकडे तिकडे जातच नाही मनाला पूर्णपणे गुंतवून ठेवलेलं आहे किंवा गुंतलेलं आहे मन. त्यामुळे हे जे आहे श्रीरामकृष्ण ज्या बोलतात त्यांना वचनामृत म्हणतात अमृत आहे. आपल्या कानातून शिरणारं ते अमृत आहे. अमृत हे चाकायचं असतं म्हणून त्याला पान म्हटलंय वचनामृत पान म्हटलंय. पान म्हणजे स्वीकारणं घेणं मुखा वाटे घेणं त्याला पान म्हणतात. म्हणजे कर्ण काना वाटे घेतात काना वाटे सुद्धा म्हणून त्याला आहार म्हणतात. आयते इथे आहार आहार म्हणजे तोंडाने घेतो दुसरा आहार कानाने घेतो. म्हणून शंकराचार्यांनी आहार शब्दाचा त्रास केलाय. हा एक तोंडाने वापर घेतो आहार तो सुद्धा शुद्ध पाहिजे म्हणजे सात्विक पाहिजे तर तुमचं मन सात्विक होईल म्हणजे शुद्ध होईल स्वच्छ होईल. आणि कानामाठे जो आहार घेतात तो सुद्धा आहारच आहे. कारण काय इथे अन्न जातं तिथे शब्द जातात. जिने वाटते पूर्ण वाटते आपल्या आतमध्ये अन्न जातं भोजन जातं आणि त्याचं आपलं पोषण होतं. त्याचप्रमाणे आपल्या काना वाटे भद्रम करणे यांनी शून्याम देवा आपल्या कानावटे जे जातं ना त्या मनाने आपलं मन तयार होतं. त्यामुळे हे श्रवण फार महत्वाचं आहे. म्हणजे आपलं हे सगळं व्यक्तित्व बदलून जायला पाहिजे. बदलून जातं आपले विचार बदलून जातात. चुकीचे विचार बाजूलाच करतात. त्याची जागा चांगले विचार घेतात. कारण आपले विचार कोण बदलणार आपण आपल्या बदलतो आपण प्रयत्न करतो परंतु काय तसं होतं काय तसं होत नाही. अशा पुष्कळच्या गोष्टी आपण आपल्या त्याचा निर्णय घेता येत नाही. ते चूक आहे की बरोबर आहे हे सांगताच येत नाही आपल्याला कळतच नाही. चुकीच्या गोष्टी आपल्याला बरोबर वाटतात बरोबर गोष्टी चुकीच्या वाटतात. म्हणून ते यक्ष प्रश्न आहे महाभारतामध्ये आणि नैको मुनी व्यसवचक प्रमाण सांगताय. सगळे शास्त्र भिन्न आहे मुनी भिन्न आहे विचार भिन्न आहे आणि
कृपेद नाम भाषण सामने ये आमच बरबर है मूल आजकल सोशल मीडिया में उगा एक आयुष्य शंभर है तुम्हारा कृत्य धर्म के आमच बरबर है अपने खेल सभी बरबर है सर नहीं को नहीं ये वचन प्रमाण उलटाइच अपना वचन प्रमाण मानता है नहीं मग करायचं काय मग आपण वाटचाल कशी करायची इकडे जायचं इकडे जायचं इकडे जायचं आपल्या कळत नाही आपण बांधून जातो आपल्याकडे आपल्याकडे काही नाही आहे आपल्याकडे असेल तर पटकन काय हे बरोबर आहे हे चुकत पण त्यासाठी आपल्याला काही माहीत पाहिजे ना आपल्याला काही माहीत नाही प्रत्येक गोष्टी बरोबर वाटेल तर प्रत्येक गोष्टी चूक वाटेल कारण आपल्याकडे काहीच नाही आहे ते तपासून घ्यायला जसं सोनं बरोबर आहे की चूक आहे घासून पाहिजे काय त्यातलं कसं तुला दगड पाहिजे ना तो कसं तुला दगड नाही आहे सगळं सोनं वाटायला सगळं दगड पित्र वाटेल आपल्याकडे काय आपल्याकडे काय नाही आपण प्रमाण होऊ शकत नाही पण गीता म्हणते तस्मा शास्त्र प्रमाण होते म्हणून अर्जुना आपण प्रमाण होऊ शकत नाही शास्त्र प्रमाण होते शास्त्र प्रमाण असतं मीन्स कोणते शास्त्र म्हणते हे अध्यात्मशास्त्र नाही प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्र दिसतं वैद्यकीय शास्त्र असो पाकशास्त्र असो शरीरशास्त्र असो रसायनशास्त्र असो कोणतंही गणितशास्त्र प्रत्येक शास्त्रामध्ये प्रमाण हे नेहमी शास्त्र असतं कारण काय ते अनुभूती असते म्हणून प्रमाण नेहमी अनुभूती असते अनुभव असतो हे पक्क मग चूक आहे की बरोबर आहे हे ते सुद्धा महाजनो येन गतस्य पंथः मी कसं करणार कोणत्या मार्गाने जायचं हा मार्ग आहे हाही मार्ग आहे हाही मार्ग आहे तुम्ही गोंधळले थांबावले एक तर सगळं चूक वाटतं की सगळं बरोबर वाटतं आपला निर्णय घेता येत नाही आपण निर्णय घेतो ना पुष्कळ चुकीचे निर्णय घेतो त्याच्यामुळे कारण निर्णय घेण्यासाठी आपल्याकडे भरपूर माहिती पाहिजे डाटा पाहिजे असतो भरपूर समज पाहिजे असते भरपूर ती तटस्थ बुद्धी पाहिजे असते मुख्य म्हणजे शास्त्रज्ञान पाहिजे असते हे सगळं फेल होतं त्यावेळी महाजन येणं गतस्थ पंथा मग हे मोठी लोक आहेत मोठी कुणाला प्रश्न कोण मोठी आहे कोण लहान आहे इथे महाजन म्हटलेलं आहे यक्ष प्रश्न आहे महाभारतातला युधिष्ठिराला प्रश्न विचारले होते यक्षाने युधिष्ठिराने ते उत्तर दिले त्याला यक्ष प्रश्न म्हणतात शंभरच्या तुला जास्त आहे महाजन येन गतस्य पंथा महाजन जे महान लोक आहे म्हणजे खरेखरी चारित्र्यवान लोक आहे ते सफल लोक आहे जिथे गीतेमध्ये कृतकृत्य म्हटलंय पंद्रमध्यामध्ये जे कृतकृत्य आहे बुद्धिमान आहे तिथे बुद्धिमान म्हटलंय एतज्ञात्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत अर्जुन जे लोक बुद्धिमान आहे बुद्धिमान म्हणजे कोण आपण बुद्धिमान आपण समजत नाही बुद्धिमान नाही कोण कोण स्वतः संस्था आहे बुद्धिमान नाही प्रत्येक स्वतः आपण बुद्धिमान समजतो त्याला काही समजत तो स्वतः बुद्धिमान समजतो सामान्य माणसाची प्रवृत्ती आहे ते बुद्धिमान नाही आहे ते बुद्धिमान म्हणजे खरीखरी बुद्धी ज्यांच्यामध्ये आहे शास्त्र बुद्धी आहे त्याला बुद्धिमान आणि अनुभूती घेतलेली आहे कृतकृत्य आहे ते सफल आहे सक्सेसफुल आहे संत हे सक्सेसफुल होते महान लोक सक्सेसफुल कृष्णा सक्सेसफुल आहे राम सक्सेसफुल लक्षात घ्या बाकी सगळे क्लिअर आहे आपण नेहमी महाभारताचं उदाहरण बघतो महाभारत दोन चार लोक सोडून तरी सगळे क्लिअर आहेत कोणी सक्सेसफुल नाही प्रत्येकजण चुकलेलं आहे एकदा चुकला दोनदा चुकला दहादा चुकला वीसदा चुकला चुकले चुकले आणि त्या सगळ्या चुकांचा एकत्रित परिणाम म्हणजे महाभारत युद्ध म्हणून त्याला महाभारत म्हणतात त्याचं नाव होतं जय होतं पूर्ण जय आहे त्याच्यानंतर तुम्हाला भारत झालं नंतर महाभारत झालं महाभारत म्हणजे महाभारत युद्ध एवढं महाभारत युद्ध प्रसिद्ध युद्ध आहे ते एवढं मोठं युद्ध कदाचित झाले नसेल आजपर्यंत परंतु त्याचं कारण काय आहे त्याचं कारण म्हणजे सगळे चुकले होते सगळे फेल्युअर आहे कृष्णाने ते सावरण्याचा प्रयत्न केला कृष्णाने व्यासांनी दोघांनी बरं सावरण्याचा प्रयत्न बिंदू आहे संजय आहे बाकी सगळे आनंद आहे सगळेच
सुटले 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 एक सुटले एक दोन तीन चार म्हणजे जेव्हा मोठा परिणाम होतो एवढं महा विध्वंस होतो तसं कारण काही कसायला पाहिजे ना आपापच कसा होता काहीतरी कारण आहे त्याचं कारण ते महाभारत पर्व सांगते कारण म्हणजे हे लोक माणसं त्यातले पात्र हे सगळेच चुकत गेले अपराधी जन चुकतच गेले सगळे चुकतच गेले चुकतच गेले म्हणजे चुकत चुका करणारे काही साधे लोक नव्हते एकापेक्षा धुरंधर होते महान होते ज्ञानी होते तरी पण चुकतच गेले म्हणून महाजन येईल म्हणून मोठ्या लोकांना अवतार पुरुषांना समोर ठेवा संतांना समोर ठेवा त्यांचा जीवन अभ्यासा त्यांच्या जीवनाचा अभ्यास करा का ते तुमच्या जीवनात सक्सेस आणतील यश आणतील तुम्हाला यश प्रदान तस्मा यशस्व यशो लभस्व अकराव्या गीतेत म्हटलंय गुरु नाही अर्जुना तस्मा उत्तिष्ठ यशो लभस्व अर्जुना तो उठ आणि यश प्राप्त करून घे काय म्हणून फुल्यामुळे तस्मा उत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून भूंशु राज्यम संमुखम तुला तेच पाहिजे ना शत्रूंना विजय मिळवला पाहिजे तुला आणि सत्ता पाहिजे नुसती सत्ता असं वृक्ष वृक्ष राज्यम समृद्धम राज्यम वृक्ष वृक्ष समृद्धी पाहिजे राज्य समृद्ध राज्य पाहिजे मगच आपण काय होऊ यशस्वी होऊ सात कल्पना सत्ता आहे समृद्धी आहे यश आहे हे सगळं झालं की आपण म्हणो आम्ही काय यशस्वी आहोत नथिंग लाईक सक्सेस सक्सेस इज ऑलवेज सक्सेस यशासाठी दुसरं काही नाही आहे मग हे की पण ऊट आली रोडावर लागेल ऊट आणि मी देतो तो यश घे तस्मा तिष्ठे शोर बसतो जित्वा शत्रू मनुष्य संबंध ते तुझ्यासाठी तुझ्यासाठीच आहे ते मी निमित्त मावा सगळे सांगतो अरे काहीतरी करावं लागेल तुला तर उठावं लागेल आणि काहीतरी कारण ठेवावं लागेल कपाळ भात देऊन बसला तर काहीच मिळणार जे मिळायचं ते पण मिळणार नाही तुला ते तुझ्या वाट्याचं आहे ते पण मिळणार नाही तेवढं तरी तुला थोडंफार प्रयत्न करावा लागेल उभं राहावं लागेल हात तर पसरावं लागतील तोंड दाखवणार तो तोंडात येत प्रसंगा तर जाणार नाही आत नाही तर तोंड गच्च दाबून ठेवलंय तोंड उघडण्याचा तर प्रयत्न करावा लागेल दबावून थोडा तरी सोडावा लागेल तुम्हाला म्हणून त्याच्यासाठी संतांची चरित्र महापुरुषांची चरित्र अवतार पुरुषांचे चरित्र अभ्यासायला पाहिजे त्याचं कारण की ते उदाहरण आहे सक्सेसफुल कृतकृत्य लोक आहेत ते त्यांच्या जीवनाचा प्रकाश आपल्या जीवनात आपोआप पडतो म्हणून तुझं का दिशा दिशा कोणती कोणीकडे जायचं ही दिशा पूर्व पश्चिम दहा दिशा आहेत संतू दिशा संत दिशा आहे ज्या दिशेने गेला तर त्या दिशेने तुम्ही जर तुम्हाला प्रॉब्लेमच नाही आहे आपण ते करत नाही टाळतो आपला अहंकार आढावा येतो आपल्याला वाटते आपण ते तज्ञ होत काय आपण नुकसान होतो महाभारताचं उदाहरण फारचे रावणात तसं नाही आहे बघा रावण महाभारत त्याच्या मध्ये मध्ये बघण्याचा प्रयत्न करतो आपण त्याच्यामुळे रामायण महाभारत फरक आहे रामही सत्यवादी होता युधिष्ठिर सत्यवादी होता पण रामचं सत्यवादी दुधी सत्यवादी एक नाही आहे भीष्माने प्रतिज्ञा केल्या पण ते म्हणजे अडचणीचा डोंगर वागला त्यांनी काही काही चुकीने वागली ती पण काही काही थोडाच वागा चुकलं पण फार कोणी चूक केली कैकेला बरोबर कळलं पण त्याला वेळ निघून गेली होती तोपर्यंत पण तिला चूक झाली कळलं तरी करून गेली चूक झाली महाभारत तसं नाही आहे शेवटपर्यंत झालं तर दुसऱ्या समाजाने चुकलंच नाही माझं चुकत युद्ध हारलो दुर्दैव शेवटपर्यंत झालं नाही माझं चुकलं म्हणून ती गंमत आहे महाभारतामध्ये रामा दोन्ही ग्रंथ फार महान म्हणून अभ्यास व्हायला पाहिजे म्हणून हे संतांची वाणी यातल्या जीवनाला काय तरी आकार झाला म्हणजे छान म्हणून केलंय आणि आपण श्लोक गेल्यावेळी
बघितला इमाम जी जो विचारेण भक्ति योगेन सेवते सगुणान समुदीतैकान ब्रह्म भूयाय कल्पते सगळ्या सभ्या सभ्याचा कशाला करायचं सगळे एफर्ट्स वचना रूपात कशाला करायचं कारण कशाला ऐकायचं याचं कारण तुमची योग्यता वाढली पाहिजे कल्पते म्हणजे योग्यता तुमची योग्यता वाढली पाहिजे आपल्या जीवनाचा दर्जा वाढायला पाहिजे आपल्या जीवनाचा दर्जा कसा वाढतो त्याचे पुष्कळसे घटक असतात पण सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो कोणता आपल्या कल्पना आपण कोणते आदर्श घेऊन जातो कोणत्या कल्पना घेऊन जातो म्हणजे आदर्श ब्रह्मभूयाय कल्पते ब्रह्मभूत होण्यासाठी तो योग्य होतो म्हणून स्वामी नेहमी म्हणतात युअर हिरोज वॉज बी स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल इज द होल वर्ल्ड भारताचं जगाचं आध्यात्मिकीकरण झालं पाहिजे असं म्हणतात म्हणजे माणसांची डोकं ठिकाण व्हायला त्याचे संतांची डोकं ठिकाणा होती लक्षात घ्या आपलं आपलं डोकं ठिकाणावर नाही असं आपण म्हणतो म्हणतच नाही म्हणू शकत नाही आपलं वाटतच नाही ते पण ठीक आहे वाटत नाही वाटत पण तुम्हाला दिसतं की महाभारतामध्ये कोणाची डोकं ठिकाणावर होते इथं तर दिसतंय ना आपल्याला आपलं आपलं चुका आपण नाही स्वीकारू शकत ते शक्य नाही आपलं जमत नाही पण इतरांचे सुद्धा आपण दिसतात की महाभारतात दिसतं की सगळ्या देशात सुद्धा दृष्ट धृतराष्ट्र चुकतो दुर्गन चुकतो कर्ण चुकतं असं नाही सगळे चुकतात ते महान आहे तेही पण चुकतात आणि महान चुकतात म्हणून ते महाभारत युद्ध झालं आहे दुर्गन चुकला धृतराष्ट्र कर्ण चुकला ही चूक मोठी नाही युधिष्ठिर चुकला भीष्म चुकले ती मोठी चूक जेवढं काय झालं त्यांच्याकडे म्हणून ते महाभारत फार सुंदर आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फार छान आहे रामाचं चरित्र वेगळं आहे रामामध्ये आणि इथे वेगळं आहे दोन्ही महान आहेत रामाची महानता वेगळी आहे आणि यांची महानता वेगळी आहे हे फार लक्ष फरक लक्षात आलं पाहिजे म्हणून ते म्हटलंय ब्रह्मभूयाय कल्पते तुमच्यासमोर सगळ्यात सर्वोच्च आदर्श किंवा स्वामीने म्हणतो छोटा मोठा आदर्श म्हणून त्याचं कारण काय तुम्हाला कधी 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 मिळणारच नाही तिचं वाईट पण चेंज असत नाही तुम्ही सावळ्यांचा पाठलाग करता माणसं जीवनभर सावळ्यांचा पाठलाग करतात त्याला इंग्रजी म्हणतात वाईट पण चेंज म्हणतात ते पळतात त्याच्यामध्ये तुम्ही पळतात कधी हातात येते तुमच्या सावळ्या तुम्ही पकडायला गेल्या तर सावळ्या कधी धरत धरू शकत नाही तसंच आहे आपण काहीतरी घरात जातो कधीच आपल्या हातात येत नाही पण ते स्वप्न बघतो स्वप्न कधी सत्यात येत नाही नुसतं बघतच राहतो आणि वाटतं की आपलं काहीतरी मिळायला काय झालं पण कुठे वाटतं काहीला काहीच किंमत आपण नेहमीचा अनुभव आहे कोणते दिवशी खूप आवडते आपलं बाजारात जाऊन आवडते घरी आलं काही दिवशी म्हणते कशाला घेतले पण गरजच नाही त्यावेळी जेव्हा आपण बघतो घेतो म्हणजे वाटते त्याशी फारच महत्वाची आपलं फारच गरजेची गोष्ट आहे कपडा म्हणा वस्तू म्हणा कोणती गोष्ट नंतर वाटते काय त्यातला इंटरेस्ट आपला कमी होतो हळूहळू होऊन जातो म्हणून एकच गोष्ट अशी आहे की ती कशी आहे नित्य नूतने म्हणून पुराण शब्दाचा अर्थ पुराण हवा येतो आपण पुराणात काही जुनाट समजतो चुकीचा अर्थाचा अर्थच नाही आहे ही गोष्ट नेहमीच नवीन असेल पुराणा पुराणा इतकी तितकीच महत्वाची आहे तितकी श्रुती आहे फक्त पण श्रुतीचा दर्जा वरचा आहे याचं कारण काही निकळ सकते श्रुती म्हणजे उपनिषद त्याच्यामध्ये काही भेसळ झाली आहे तसे तसे पुराणामध्ये काय समजून दिलेली आहे गीता ही समजून देते तुम्हाला पुरुष समजून देते म्हणून गीतेचं महत्व आहे तुम्हाला समजून द्यावं लागतं पुस्तक असतात पण आई त्या पुराला समजून देते याला अ म्हणतात त्याला ग म्हणतात त्याला आ म्हणतात मुलाला समजून द्यावं लागतं पुस्तकात जे आहे ते छोट्या मुलांना समजून द्यावं लिहून द्यावतो त्याचं बोट पकडून त्याला अ करून काढून द्यावं लागतं एक आकडा काढून द्यावा लागतो तसं तिथे आहे समजावून द्यावं लागतं म्हणून ही पुराण आहे कारण माणसाच्या बुद्धीचे स्तर असतात अगदी खाली आणखी खाली सगळ्यांना सांभाळलं गेलं पाहिजे त्याला काही समजत नाही तर सुरू देऊन चालणार नाही कोणाला सुरू देऊ नका
म्हणून वैदिक संस्कृतीमध्ये कोणाला सोडून देत नाही. तुला काही संबंध नाही, तुला काही आशाच नाही, असं काही तुझ्या पण काहीतरी आहे हे पकडायला उंच झालं. आणखी आणखी उंच उंच एकदम ब्रह्मभू या कल्पते तू ब्रह्मनिर्माण प्राप्त करतो. ब्रह्मनिर्माण रिच्छती रिच्छती प्राप्ती, त्याला ब्रह्मनिर्माणाची प्राप्तीपर्यंत एखादा काही संबंध नाही तितकं जाऊ शकतो. सगुणां समती ते काम ब्रह्मभू. तुम्ही फक्त तुमच्या विजय मिळवा, तुमच्या त्रिगुणांवर विजय मिळवा, त्रिगुणांच्या पलीकडे जा. गुणां समती येता समती चेता. म्हणजे इथे हा मार्ग आहे भक्ती योग रे व्यभिचारी भक्ती म्हटलंय. मामच्या व्यभिचारेन भक्ती योगेन सेवते. म्हणून ती लोक ही महान आहे खऱ्या अर्थाने, कृतकृत्य आहे खऱ्या अर्थाने, बुद्धिमान आहे. जसं गीतेमध्ये म्हटलंय बुद्धिमान कोणालाही म्हणते गीतेमध्ये, फक्त ते कृतकृत त्यालाच बुद्धिमान म्हणतात. जे कृतकृत्य होऊ शकतात, कृतकृत्य होण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे किंवा त्यांच्याकडे तो त्यांचा समोर तो आदर्श आहे, ध्येय आहे, त्यांना बुद्धिमान म्हटलंय. आपल्याला कोण आपल्याकडले कसले बुद्धिमान आहोत दिसत नाही. आपण बुद्धिमत्ते जर कोण दिसतच नाही आपण बुद्धिमत्त वाटत नाही, आपल्याला वाटायला पाहिजे कुठली बुद्धिमत्ता आहे आपली, याला काय बुद्धी म्हणतात म्हणता म्हणतात काय. म्हणून इथे तुम्हाला ते ज्याला हे म्हटलंय गमिचार आहे माम म्हणजे ते परमसत्य जे सगळं रूपात आपल्या समोर प्रकट झालं आहे त्याला इथे माम म्हटलंय. जे ब्रह्म आहे त्याला आकार नाही, याला गुण नाही, ते आपल्यासमोर गुणवान झालेलं आहे आणि आकारवान झालेलं आहे. ते आपल्यासमोर परब्रह्म रूपात प्रकट झालेलं आहे, सगळं रूपात प्रकट झालेलं आहे. त्याची अभिविचारी भक्ती केली की तुम्ही गुणांच्या पलीकडे गेले, तुम्ही या सगळ्या लिमिटेशनच्या पलीकडे गेले. तिथे गेल्यानंतर ब्रह्म भूया तुम्ही ब्रह्म होण्याला पात्र झाले असा नष्ट होतो. आपण संक्षेपामध्ये हा शब्द बघितला. इथे म्हणता की लोक त्याच्या काय म्हणतात त्यांच्या पुढे मागणूस होतो, ते वाटायला पण जात नाही लोक असे काही लोक असतात. त्याचं वर्ण आपण गेल्यावेळी बघित होतो गेल्याच्या गेल्यावेळी त्याचा फक्त छोटासा आढावा घेऊन की आता दक्षिणेश्वर पद्धतीत लोक येतात त्यापैकी ज्यांच्या ईश्वराकडे मुळीच म्हणून नाहीसं दिसतं त्यांना मी म्हणतो तुम्ही अमर कार्यक्रम कसाठी कसाठी जाल, अथवा म्हणतो जा जरा बिल्डिंग बघूया बघूया कसं बिल्डिंग म्हणजे ते मंदिर वगैरे. म्हणजे त्यांना ऐकण्याचं काहीही द्याय नसतं. आता इथे काय चालू आहे दक्षिणेश्वराकडे तिथे लोक येतात बरोबर, आता विरुद्ध गर्दी असते जातात लोक दर्शन करतात मंदिरात वगैरे, काही लोक नुसतं घटकायला येतात हवा खायला येतात इथे. आता इथे संध्याकाळी लोक येतात दिवसभर येतात लोक, प्रत्येकाचा उद्देश वेगळा असतो. ते कधी आज दर्शन पण करा आणि बसणार सुद्धा नाही. ते पर्वतीला पुण्याला गेलो होतो त्यावेळी आमचे माझं मला चला म्हणतो जाऊ होते मी वरती गेलो पर्वतीला पायऱ्या सोडून तिथे सगळीकडे लोक काय कोणी व्यायाम करत होते, कोणी उड्या मारत होते, कोणी बसले होते. ते पु ल देशपांडे ते हे आहेच की सारं कसं शांत शांत नाटक फार छान आहे दिवस होते. नंतर ते काही लोक तिथे फवा खात होते, काही लोक योगासनं करत होते, सूर्यनमस्कार करते आणि भरभर मंदिर आहे शिवाय तिथे. आम्हाला म्हणतो तिथे काही तिथे ते एक चिटपा होईल होतो म्हणून तिथे गेलो तेव्हा एक चिटपा करून म्हणत होते कोणी गेलं की बाबा म्हणजे म्हणजे आधी देवाचं दर्शन घ्या मग तुमच्या काय उड्या मारा आणि सूर्यनमस्कार घाला. पण त्या मंदिरात कोणी एक चिटपा करून जात म्हणजे कोणी दिसलं नाही होतं आश्चर्य. म्हणजे म्हटलं की त्यांचं मुळीच लक्ष नसतं, म्हटलंय ईश्वराकडे मुळीच लक्ष नसतं अशा लोकांची संख्या जास्त आहे. ईश्वर म्हणजे काय आहे त्यांना त्याची काहीही कल्पना नाही. मग अशाला काय करणार ते जर बसले इथे ठाकुरांच्या खोलीमध्ये तर ते काय करणार, त्यांना काही ऐकायचं नसतं. किती त्यांच्या दृष्टीने एक भूगोल भोगे दुखी आहे, लोक ठणठण करेल त्यांचं, त्यांना मुलीच ऐकायचं नसतं. म्हणजे अरे कमी कमी ऐक जाऊ तर नाही आणत ते सुद्धा नाही, आमचे लोक ठणठण करणार पण समजत नाही. ओके समजत नाही तरी बसा की समजत नसत तरी बसा नाही समजत आपण
पण नुसतं बसा ना, नुसतं बसलं तरी खूप फायदा होतो, पण त्याची तयारी नाही. मग शिरा म्हणलं, ते म्हणतात तुम्ही तुम्ही जरा तिकडे जाऊन बसा ना, इथे म्हटलं की त्याला डिस्टर्ब होईल आणि होईल त्यांना पण डिस्टर्ब होईल. काय जेव्हा दिसतं की ज्या माणसाला स्ट्रेंथ त्याला सांगतोय माणूस दिसतं होतो, म्हणजे गायक वगैरे असतात, मोठे मोठे मैफिली वगैरे असतात, ते समोरच्या प्राणीमध्ये जसे लोक बसले असतात की त्यांना ते काही समजा ते इंटरेस्ट नाही आहे, त्यामध्ये ते लोक विचलित होतात. गाणार आहे समोर कोण पाहिजे त्याला इंटरेस्ट आहे, त्याला समजतं हा विषय, तेव्हा जे बसतात तेव्हा ते जरा रंगून जातात, कारण विषय समजणारे लोक पाहिजे असतात. याचे पलीकडे असतात तुम्ही जा तिकडे पाहायला जा, बिल्डिंग अवेलेबल आहे, त्यांना कळतं की यांना काही इंटरेस्ट नाही, कळणार नाही, तर करून घेण्याची त्यांची मुळी इच्छा सुद्धा नाही. हे आपण बघितले, तिथे म्हणजे फालतू लोक आहेत, कधी कधी आढळले भक्तांबरोबर काही भक्त आहे त्याच्यावर फालतू लोक पण येतात. आपण केलं तर हिंदीमध्ये आहे नरेंद्र म्हणजे विवेकानंदांचे ते आपल्या मित्रांना घेऊन येत असतात रामकृष्णांकडे, त्यांना रामकृष्ण एवढं महान आहे, मला इतका फायदा झाला, माझं जीवन थोडं बदलून गेलं, माझ्या मित्रांना पण त्याचा फायदा व्हायला पाहिजे, ते घेऊन यायचे तिकडे. संवाद आहे लक्षणाबद्दलच आहे, पण काही काही ते फालतू लोक होते पण नरेंद्र लचाट करतो, लचाट शब्द एक एक लचाट नाही शब्द एक एक लचाट करतो. आता ते सगळे बाहेरून जर सगळेच मुलं घेतली स्वामींचं वेग आहे, 15-16-17 वर्ष तर 18 वर्षात समजून जात त्यावेळी, त्यांच्याच वयाची बाकीचे मुलं असतात, पण ते सगळे एवढे फालतूचे मुलं आहेत, त्याच्यात काही अर्थ नाही, यांना काय झालं तो आपल्या वाटतं यांचे मला भलं होईल, कुठलं काय भलं व्हायला असं त्यावर नसतं. पण ते दोघे हसायला लागतात, मास्तर मासे हसायला लागतात, ठाकरे हसायला लागतात, हे सगळे फालतू लोक आहेत. हे आता हे फालतू आहे तुम्हाला नाही कळत, तुम्हाला आपण फालतू आहे असं वाटत लागेल असंही होतं. म्हणजे काही आपण मुलाचं त्याची कथा आहेच किती, एका ठिकाणी भगवंत चाललाय बोलत जातात आणि तो म्हणजे दोन माणसं म्हणजे भग बदलून जातात, अशी कथा आपण किती आहे की भागवतामध्ये आपल्याच्या वचनामध्ये येते, माणसं पण बदलून जातात, हे चांगलं आहे ते वाईट वाटायला लागतं, वाईट आहे ते चांगलं वाटायला लागतं, बदलून जातं, मन फार बदल बदलणार असतं, पटकन ते बदलतं, म्हणून त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं. सर इथे म्हणतात की म्हणजे यांना त्याला स्वतः ऐकायचं नाही आहे आणि दुसऱ्याला ऐकू द्यायचं नाही, ते चला माहिती किती वेळ झाला, मग शेवटी ते कंटाळून म्हणतात आम्ही 9 किलोमीटर ते जागा जाऊन ठेवतो मागून या. आता हे संसारी लोक नाही फालतू म्हटलंय, ते फालतू लोक आले आहेत. अच्छा फालतू का म्हटलंय त्यांना, म्हणजे फालतूमध्ये काही कोणाला काहीतरी निंदा करायची शिवाय असं नाही आहे, त्यांना ईश्वराविषयी आठवण ह्या त्यांनी फालतू आहे. किंवा दुसरं म्हटलंय विषय वासना ठासून घडलेली आहे. आता विषय वासना कोणामध्ये नसते असा माणूस आहे का कोणी त्याच्यामध्ये विषय वासना नसते? विषय वासना सगळ्यांना नसते, विषयांची वासना त्याला विषय वासना म्हटली आहे. षष्ठी तत्पुरुष विषयांची वासना, विषय आहे त्याची वासना आहे, ते मिळावे त्याला वासना म्हणतात, आपल्यापर्यंत पोहोचावे त्याला वासना म्हणतात, नाही कोणामध्ये सगळ्यामध्ये परत काय ठासून भरलेली आहे. म्हणजे भरपूर असते कार्यक्रम भरपूर असते, पण इथे फरक काय ठासून भरलेले म्हणजे कोमून भरलेली आहे. दुसरी गोष्ट तिथे सामवायला सामायला थोडी सुद्धा जागा नाही आहे, कारण ठासून भरली म्हणतात इतके कोमून कोमून म्हणजे भरलेली आहे. म्हणजे ईश्वरी कथा तिथे त्याला जागाच ठरलेली नाही आहे, इतकी विषय वाचून ठासून भरलेली आहे ती, म्हणून ते फालतू आहे. आणि दुसऱ्या लोक उभार पण म्हटलाय, फार जरा कठीण कठोर शब्द आहे ते उभार लोक, लचाट म्हटलंय फार जरा विचित्र शब्द आहे, आजकाल शब्द कमी वापरले जातात की नाही लोकांना माहितच नाही, हे चांगले चांगले शब्द आहेत, म्हणजे अर्थपाय शब्द आहे, फालतू उभार लचाट वगैरे की नाही म्हणतात. अनेक दम निघून कमरेला कळ लागल्यासारखे सारख्या छोटे कथा आपण निघायचा अनुभव असतो आहे की नाही, निघूच की कसली काही आहे वगैरे. आता संसारिक लोकांना तुम्ही सांगाच की सगळं सगळं ईश्वराच्या पायाकडे सारं म्हणावा, कधी कधी ऐकणार नाही ते. एक काल व्यक्ती आले होते त्यांना, म्हणजे त्यांना कुलगुरू व्हायचं, कुलगुरू व्हायचं आहे काहीतरी करा काहीतरी इतकं ते अगदी म्हणजे अगदी धाप आली होती. म्हणजे काय
काय मध्ये मी माझ्या पद्धतीत बोललो लोक सत्यंत पण ते कोणाला ऐकायचं नसतं त्यांची गाडी पुन्हा पुन्हा मला कोणत्या आणि म्हणून मला ब्रह्मज्ञानात कर्मयोगचं पुस्तक दिलं म्हणजे वाचा तुम्ही मला इंद्रपद मिळवा कुलगुरुपदामध्ये आहे का त्याच्यामध्ये ब्रह्मपद मिळवा इंद्रपद मिळवा परंतु ते तुच्छ आहे हे तुम्ही त्यास समजायला पाहिजे आता इंद्रपद म्हणजे फार सर्वश्रेष्ठ पद आहे ब्रह्मलोक म्हणजे फार श्रेष्ठ पद मिळवायला काय मिळवा की कठीण आहे ते फार कठीण आहे मिळवा काय करू पण ते मिळवताना लक्षात ठेवा हे तुच्छ आहे हा ब्रह्मगुणा लोक पुनरावर्तन सगळी लोक पुनरावर्तन म्हणजे ते काय हलतो आहे उभार आहे ते शोध वापरायचे काय अर्थ आहे पण ते मी बोलत असताना त्याला ते काही पटत नव्हतं पुण्यामध्ये कडकडी ठासून भरलं होतं की मला व्हायचं आहे म्हणून माझी पात्रता आहे मला सांगितलं उदाहरण सांगतो आणि ते नॅचरल आहे त्यातली निंदा करण्यासाठी काही नाही आहे आणि जोपर्यंत ती त्यांची इच्छा पूर्ण होणार नाही तोपर्यंत त्याच्यानंतर तरी पुष्कळ होतं काही सगळं झाल्यानंतर पुन्हा तिथे त्याच्यापेक्षा म्हणजे माणसाच्या मनामध्ये कधी वैराग्य येतच नाही त्याचं वीट कधी येतच नाही इतक्यदा ती गोष्ट धावून 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 झाली तरी पुन्हा त्याचा कधी कधीतरी वीट आला पाहिजे सॅशिएशन म्हणतात तुमचं तृप्ती झाली पाहिजे संतृप्त झाली पाहिजे गमतीच्या माझ्याकडे तृप्ती होत नाही तृप्त होत नाही संतुष्ट कधी होतच नाही तो त्याला काहीही मिळालं कितीही मिळालं तरी तो असंतुष्टच राहतो ही गंभीर बाब आहे म्हणजे काय मिळावं किती मिळवावं कसं मिळावं हा भिन्न प्रश्न आहे हा आला आहे त्या प्रश्न परंतु मिळालं आता तरी संतुष्ट तसं होत नाही तो मानव पत्र शाप आहे असंतोषाचा अतृप्तीचा शाप आहे तो कधीच तृप्त होत नाही झालं कष्ट झालं आणि गमत पण त्याच्यामुळे गोष्टी आपोआप येतात नाही तुम्हाला काही करायचं तुम्ही करा तुमचे प्रयत्न करा पण होणाऱ्या गोष्टी आपोआप येतात तुम्हाला त्याच्या मागे पडण्याची गरज नसते तुम्हाला काही कशा कुठे पडण्याची गरज नाही तुम्ही खरोखर जरा पात्र असाल तर गोष्टी तुमच्या मागे धावत येतात परंतु आपल्याला तसं पण त्याला मग विषय वाचला ठासून भरलेली त्याला विषय वाचला असो आणि मग आता यालाच काय करायचं तुम्ही किती सांगा ईश्वराच्या पायाकडे सार म्हणाला कधी कधी ऐकणार नाही ते तुम्ही किती सांगा त्याचं लक्षच नाही त्याचं तेच आहे मला हे व्हायचं ते व्हायचं त्याचे कारण त्याला म्हणतात संसारी लोक संसारी म्हणजे संसार करणारे त्या अर्थात येते नाही हा करते संसारच्या बाहेरूनच राहते संसार राहणं म्हणजे त्यांचे संसार शिरलेला आहे असून म्हटले तर संसार संसार म्हणजे काय त्याला फार महत्व देतो मी माझ्याला महत्व देतो आपली आपली आपण आपली काय केली आपली एक प्रतिमा निर्माण केली आहे त्याला तू जपलो आहे ती प्रतिमा जी आपण मानतो फारच महत्वाची वाटतो आणि जे महाभारताचा मग आम्ही उल्लेख केला त्याचा तीच गंमत आहे म्हणजे भीष्माने आपली प्रतिमा एवढी जपलेली आहे एवढं त्याचं त्याचा भाव केलेला आहे तर तेच त्याच्या त्याचं गळा लावला त्याने युधिष्ठिराचं तेच झालं आहे आपण केलेल्या सापड्या स्वतः सापडले आहे त्याला फार मोठं झालं आहे फार महान लोक आहे परंतु त्यांनी स्वतः सापडा तयार केला त्याच्यात ते स्वतः सडक येते तिथपर्यंत थांबत नाही ते आणि त्याचा परिणाम म्हणजे काय होता त्याचा परिणाम म्हणजे महाभारत युद्ध होतो ठीक आहे दोघांचं काय झालं झालं दोघांचं होत नाही आहे दोघांमुळे सगळ्यांचं होत आहे सर्व विध्वंस होत आहे सर्वनाश होत आहे ही गंभीर बाब म्हणून ते म्हणतात की अशा लोकांना सुद्धा वैदिक धर्म सोडत नाही हे तुमच्या वासना आहेत ना ते किती बेकार असो किती निरर्थक असो यात
काही काम नाही आहे, पण कळलं तर पाहिजे करणार कसं पाहिजे, त्यात काही दम नाही आहे. तसं आपण म्हणतो की लहान मुलांची खेळणी लहान मुलं खेळण्यासाठी खूप लागतात, त्यांच्याकडे दोन चार खेळणे त्यात सगळेच खेळणे पाहिजे, हे घेऊ का ते घेऊ, दुकान छोटी का आणू, सगळं दुकान सारखं पाहिजे असं लहान मुलांना, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. आणि लहान मुलं आहे त्यांना कळत नाही, त्यांना प्रत्येक गोष्टीची किंमत वाटते, सगळ्या नकली गोष्टी असतात, सगळे खेळणी नकली असतात, कोणते असले नसते, ती कार आहे ती नकली कार आहे, ती बाहुली नकली आहे, सगळंच नकली आहे, पण त्यांना ती खूप प्रिय असतात, अत्यंत प्रिय असतात, या नकली गोष्टी अत्यंत प्रिय असतात, त्याला काय करणार, पण ते प्रिय असल्यानंतर मोठ्या झाल्यानंतर त्याचे त्यांना आकर्षण असतं का, नसतं. ते इथे उल्लेख आहे वचनामृतामध्ये, त्याचा उल्लेख वाक्य असं आहे, ते बाहुल्यांना कायमचा पेटणा दाखवला जातो, कायमचा पेटणा दाखवला जातो, ज्या बाहुल्यानं इतकं मन जडलेलं असतं त्याला ते पेटाऱ्यात कोणाच्या पेटीत टाकलं जातं आणि कायमचं टाकलं जातं. आपण लहानपणी या बाहुल्याची खेळलो होतो, इतकं मन होतं त्याच्यावर, त्याचं आपल्याला काही मनामध्ये त्याचं काही आकर्षण थोडं सुद्धा कसं मात्र सुद्धा आकर्षण राहत नाही. याचं कारण झालं ते तशाच आहेत, त्याच्यात ते बदल झाले, आपण मोठे झाले, आपलं मन बदललेलं आहे, या गोष्टी इतकं आकर्षण होतं ते संपून गेले दुसरं आकर्षण झालं. तसं इथे येऊ शकते ह्या कबूल करायचं, ज्या गोष्टी इतकं प्रिय वाटतात आपल्याला, जितकं आकर्षण वाटतं त्या गोष्टींचं आपण संपून जाईल आहे, आणि त्याला आपल्या मनाची तयारी पाहिजे, त्याच्यात काही आपल्याला पुनर्मत येईल, त्यात आपलं काही मन रमणार नाही. म्हणून ते म्हणते ना, अभ्यासात रमते तत्र दुःखांतांश निगच्छती, परमसुख काय म्हटलंय, सात्विक सुख काय म्हटलंय, की तत्र अभ्यासात रमते, रमतो तो पण रमतो पण अभ्यासात रमतो. अभ्यास म्हणजे काय, वारंवार कठीण गोष्टी करून करायचा प्रयत्न करणं, त्याला अभ्यास म्हणतो. ते आपल्याला मन तयार होत नाही, अभ्यास करण्याची इच्छा होत नाही, मग कोणत्या अभ्यास करतो, मग तो ध्यानाचा अभ्यास होऊ शकतो, चर्चेत आपण शास्त्र चर्चे कोणती अभ्यास होतो, ते आपण जबरदस्तीने जोर जबरदस्ती करून आपल्या मनाग्रंथ वागून आपण त्याच्यात रमण्याचा प्रयत्न, नुसतंच यांत्रिक पद्धतीने करत नाही, तर आपण तिथे रमतो रमण्याचा प्रयत्न, तर अभ्यास आहात हे जर आपण करू शकलो तर मग दुःखांतांचं निरक्षण, तुमच्या दुःखांचा अंत होतो. म्हणून युवकांना विद्यार्थ्यांना ते सांगत तुम्ही त्याच्यात रमा, जशी इतर गोष्टीमध्ये रमतात त्या गोष्टी तर रमायला नको, विद्यार्थ्यांनी अभ्यासात रमायला पाहिजे, मगच त्यांची सगळी दुःख संपतील, म्हणजे एवढे काही संपू शकतील. आणि इथं जो उल्लेख आहे तो म्हणजे इथं म्हटलंय ब्रह्मपूया, ब्रह्मप्राप्त झाल्यानंतर सर्व दुःखांची काय होईल, समाप्ती होईल, निराश होईल. म्हणून इथे म्हटलंय की असे अशा अगदी निराशाजनक परिस्थितीमध्ये सुद्धा संत चूप बसत नाही, त्यांच्या जे काहीतरी मार्ग काढतात. तुम्हाला विषय वाचता येत ना, मग विषय वाचना धर्मच धर्म रचना करतो. म्हणून हिंदू धर्माचं वर्गीकरण खूप सुंदर आहे, जसं म्हणतो ना, मना तिथे धावली राही विठोबाचे पायी, आपल्या सगळ्या इंद्रियांना आणि मनांना तुम्हाला एक आकर्षक अशी गोष्ट, आपले काय हे सगळे उत्सव वगैरे काय आहे, दर्शन आहे, सगळंच काही त्याला धरूनच आहे, तिरुती यात्रा काय सगळंच आहे. आपले वस आहे तिथं सण कुठे असतात, तुमचं डोंगरावर असतात, आपण डोंगरावर काही हिल गजंड वाजत नाही आहे, हॉटेल बांधत नाही, आता झालं सुरू हॉटेल, पण आपले सगळे तीर्थ स्थळ डोंगरावर असतात, रम्यस्थानी असतात, सुंदर ठिकाणी असतात, जंगलात असतात, वनात असतात. त्याचं कारण काय की त्यांनी तुमचं मन काय होतं देवाकडे जात, हा प्रकार आहे. लोक जातात अशा रम्यस्थळी जातात, सहल करायला जातात, ठीक आहे, मग तिथे मानणार, तिथे देव मानणार, मग तिथे वातावरण जातील, एकदा नमस्कार तरी करतील, तिथे वाटत कसंही करून का होते, या ना त्या इथे लिहिले, या ना त्या मार्गाने इथे लिहिले, मी विचार करून ठेवलं, ते या ना निताई या नाही त्या उपायाने हरिनाम करून घ्या, छान वाटते हा उपाय करणे, तो उपाय करून कसंही करून तुम्ही देवाचं नाव लोकांकडे वदवून घ्या. कारण काय उदाहरण माणसानं उदार होईल
तो कशा मार्गाने झाला हे महत्त्वाचं नाहीये, पण कसे कोण करून घ्यायचे. जर एखादा माणूस तलाच्या कडेवर जायला त्याला पाण्याची भीती वाटते, त्याला पाण्यात उतरायचं नाहीये, पण त्याला पाणी पाण्यात मजा वाटते. बसलाय चार महिने तो एन्जॉय करतोय, रमलेला आहे. त्याचा मित्र बसलाय, त्याला माहिती आहे माणसाला ते पाणी पिढी बघायला नाही, पण पाण्यात उतरायला नाही काही त्याला, त्याला भीती वाटते पाण्याची. पण ते येतो मागून ढकून देतो आणि नंतर पाण्यात बसून जातो, त्याला मरू देत नाही. पण त्याची पाण्याची भीती जी असते ती घालवतो. या ना त्या लोकांनी तुम्हाला ती गोष्ट करून घ्यायला पाहिजे. लहान मुलांना आपण करून देतो, त्याला काहीतरी लाजून दाखवतो, तुला आम्ही हे करून घे, अभ्यास कर, म्हणजे तुला मग इथे घेऊन जाऊ, तिथे घेऊन जाऊ, काय त्याची इच्छा नसते. पण तसं म्हणून सोडून देता येत नाही. कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याला काय करावं लागतं, त्याला उद्युक्त करावं लागतं, त्याला प्रेरित करावं लागतं. कारण काय आपण तसं म्हणून सोडून देता येत नाही की अभ्यासात लक्ष नाही आहे, देशाचंच लक्ष आहे. त्याचं लक्ष नसलं तरी त्याला काहीतरी अन्य अन्य उपायांनी त्याला तिथे न्यावं लागतं, त्या उपायाकडे न्यावं लागतं. म्हणून म्हणतात तिथे त्याचं हे पण सांगितलं की ईश्वर नामाचं चैतन्य ते म्हणत की भारी महात्म्य, महात्म्य आहे, खूप महात्म्य आहे, फळ हातोहात न मिळणार. पटकन तुम्हाला फळ मिळत नाही, लोकांना हातोहात फळ पाहिजे. तुम्ही काहीतरी डोक्यावर ठेवा, म्हणजे पटकन काहीतरी किंवा त्याला मंत्र सांगा किंवा असं काही सांगा, म्हणजे मला काहीतरी व्हायचं ते होऊन जाईल असं त्याला हातोहात नको. आता हे ईश्वर प्रेम कसं हातोहात मिळणार, पण कधी ना कधी फळ हे मिळेलच नाही. पण एक लक्ष ठेवायला पाहिजे, तुम्हाला हातोहात नाही मला दाखवतो, पण कधी ना कधी मिळेलच, नक्की मिळेल, त्याविषयी काही संशय नको. त्याचं उदाहरण देतात, समजा कोणी एखाद्या कोरड्यात बिया ठेवून गेला, पुढे काही दिवसांनी पिकार करून जमीन दोष झाले, त्यावेळी त्या बिया माती पडून तिथं झाड उगवलं आणि त्याला फळ पण आली. म्हणजे बियांमध्ये जनरेटिंग पॉवर असते, त्याच्यामध्ये त्या बियामध्ये एक पॉवर असते, त्याच्यातून ते जनरेशन होतो, उत्पत्ती होते, जनरेशन होते, त्याची उत्पत्ती होते. तसंच ईश्वर नामामध्ये जनरेशन पॉवर आहे, त्याच्यातून ब्रह्म पदप्राप्तीची काय म्हणजे प्रक्रिया सुरू होते. म्हणून हे बीज आहे, त्याला बीज म्हणतो म्हणतो, नाम देवाचं नाम हे बीज आहे, त्या बिलातून तो वृक्ष मोठा होईल, खूप होईल, महावृक्ष तयार झाले. आज तुम्हाला एक छोटस बिल दिसते नामाचं, पण पुढे जाऊन त्याचाच मोठा वृक्ष म्हणतात. म्हटलंय की ब्रह्मभूया कल्पते. आपण पुढच्या रविवारी बघूया, पुढच्या रविवारी ओम ब्रह्मार्पणं ब्रह्म